नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक देबेन लवटे तुमच्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या आता बारावी फिजिक्समधील जे काही प्रॅक्टिकल आहेत ह्या प्रॅक्टिकलपैकी आपण जो एक्सपेरिमेंट नंबर सिक्स जो आहे तो एक्सपेरिमेंट नंबर सिक्स रेझोनन्स ट्यूब याविषयी आपण या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत काय आहे बघा एम टू डिटरमाइन द स्पीड ऑफ द साऊंड इन एअर ॲट रूम टेम्परेचर एन सेकंड टू फाईंड आउट द अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर बाय युझिंग द रेझोनन्स ट्यूब म्हणजे स्पीड ऑफ साऊंड पण आपल्याला काढायचं आहे आणि अननोन फ्रिक्वेन्सी पण फाईंड करायचे करायचं ट्युनिंग फोरची रेझोनन्स ट्यूबच्या साह्यान ओके सो बघूया आपण या पद्धतीनं जे आपल्याला झालेलं आहे मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ इयर कॉलम हेड पाईप क्लोज ॲट वन एंड या पद्धतीनं ही रेझोनन्स मेटल ग्लास ट्यूब जी आहे ती ग्लास जारमध्ये मस केल्यानंतर क्लोज एंड होणार आहे म्हणजे पाईप क्लोज ॲट वन एंड होईल आणि या पद्धतीनं ट्युनिंग फोर उजव्या बाजूला आपल्याला दिसतो आहे आणि एकच फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन आपल्याला दिसते अँटीनोड थोडासा वरच्या बाजूला दाखवलेला आहे या पद्धतीनं जे अंतर आहे ओपन एंडपासून आणि अँटीनोड तयार होतात तिथंपर्यंत त्याला ई असं एंड करेक्शन असं म्हणतोय आपण हे या पद्धतीनं फिगरमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे आपल्याला निश्चितच माहीत आहे जर एका एंडपासून जर पाईप ओप क्लोज ॲट वन एंड असेल तर आपल्याला माहीत आहे तो फॉर्म्युला विलॉसिटीचा व्ही विच इज इक्वल टू फोर एन एल किंवा एन विच इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय फोर एल असा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे ते एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलं कॅपिटल एल विच इज इक्वल टू स्मॉल एल प्लस ई ओके दॅट इज एन करेक्शन दिलं ही सगळी माहिती आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे बुकमध्ये महत्त्वाचा आता लिस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिपर की ज्याच्या साह्यानं आपल्याला इनर डायमीटर काढायचा आहे त्या रेझोनन्स ट्यूबचा किंवा त्या ग्लास मेटल ट्यूबचा स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल ऑफ वर्नियर कॅलिपर एक्स विच इजकेलो पॉईंट वन सेंटीमीटर टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन वर्नियर स्केल दॅट इज टेन डिव्हिजन्स सो लिस्काउंट विच इज इक्वल टू एक्स डिवाइडेड बाय वाय झिरो पॉईंट झिरो वन सेंटीमीटर हा लिस्काउंट असेल आणि झिरो एरर दॅट इज इडेस्ट विच इज इक्वल टू झिरो ओके सगळ्यात महत्त्वाचं ऑब्झर्वेशन टेबल आपल्याला आहे या ठिकाणी दोन ऑब्झर्वेशन टेबल आपल्याला बघायचं पहिला जो आहे तो फॉर इनर डायमीटर ऑफ रेझोनन्स ट्यूब या ठिकाणी दिलेला आहे सो so, मेन स्केल रिडिंग थ्री पॉईंट एट आहे स्केल so, झिरो आपण कन्सिडर केलं या ठिकाणी पण वर्नियर स्केल झिरो म्हणजे साधारणतः सी जे रिडिंग आहे सो बी इन्टू एल सी अशा पद्धतीनं येईल सो या ठिकाणी झिरोच येणार आहे म्हणजेच टोटल जे डायमीटर टोटल रिडिंग जे आहे ए प्लस बी सो ए प्लस बी ए थ्री पॉईंट एट आहे आणि बी आहे झिरो म्हणजे थ्री पॉईंट एटच आपल्याला मिळणार आहे ओके दॅट इज डायमीटर असेल थ्री पॉईंट एट कारण पुढच्या वर्णिया स्केलची व्हॅल्यू नसल्यामुळे झिरो असल्यामुळं थ्री पॉईंट एट मेन स्केल ॲज इट इज राहणार म्हणजे थ्री पॉईंट ऐंशी साधारणतः होईल अशा पद्धतीने म्हणजेच करेक्टेड लेन करेक्टेड रिडिंग जे आहे त्यामध्ये पण आपण जे ई डॅश म्हणजे जी काय झिरो एरर आपण कन्सिडर करतोय तो पण झिरो आहे त्यामुळं थ्री पॉईंट एट हे उत्तर येईल हा डायमीटर झाला या डायमीटरच्या आधारे आपल्याला काय काढायचं आहे एंड करेक्शन काढायचं आहे झिरो पॉईंट एंड करेक्शन विच इज इक्वल टू झिरो पॉईंट थ्री इन्टू डी जर ह्या थ्री पॉईंट एटला वन झिरो पॉईंट थ्रीनं मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला वन पॉईंट वन फोर सेंटीमीटर या पद्धतीनं आपल्याला काय मिळणार आहे एंड करेक्शन मिळणार ओके नेक्स्ट आता सगळ्यात महत्त्वाचं याचं जे ऑब्झर्वेशन टेबल फॉर रेझोनेटिंग लेंथ आपण बघूया रेझोनेटिंग लेंथसाठी ऑब्झर्वेशन टेबल काय आहे बघूया आपण या ठिकाणी कॉलम दिलेत फ्रिक्वेन्सी दिले पहिल्यामध्ये फ्रिक्वेन्सी डिसेंडिंग ऑर्डरनं दिलेली आहे चार फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत पाचवी जी आहे ती अननोन आहे त्याच्यासाठी आपल्याला व्हायब्रेटिंग लेंथ किंवा आपण म्हणूया की रेझोनेटिंग लेंथ फाईंड आउट करायची आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी लेंथ ऑफ एअर कॉलम जो दिलेला आहे तो एल वन एल टू एल थ्री आणि डॅश डायरेक्ट त्याचा मीन आपल्याला दिलेला आहे करेक्टेड लेंथ आपल्याला एल विच इज इक्वल टू स्मॉल एल प्लस ई अशा पद्धतीनं आहे आणि पुढचा कॉलम वन अपॉइन एल आहे रेसिप्रिकल ऑफ लेंथ सेंटीमीटर इनवर्स आणि त्याच्या पुढचा कॉलम आहे एन एल एन इन टू एल यांचा गुणाकार या पद्धतीनं आपल्याला रिडिंग समोर दिसत आहेत आणि सर्व कॅल्क्युलेशन करून या ठिकाणी दिलेलं आहे तर बघा मीन येनेल जो काढलेला आहे तो एट झिरो फोर सेवन पॉईंट फाय हर्ड सेंटीमीटर इतका येईल तर ही रिडिंग व्यवस्थित तुम्हाला लिहायची आहेत कारण इथं जर बघितलं पाचव्या रिडिंगसाठी एन एलचा कॉलम इथं डॅश करावा लागेल कारण एन माहीतच नाही आपल्याला अननोन ना आहे त्यामुळे एन एल आपण लिहू शकत नाही ओके आणि त्याच्या अलीकडचा वन अपॉन एल आहे तो वन अपॉन एल एक्स ही जी मिळालेली काय जी लेंथ आहे ही करेक्टेड लेंथ पंचवीस पॉईंट चौसष्ट जी आहे ही मिळालेली कॅपिटल एल जी आहे ती एल एक्स म्हणूया की अननोन फ्रिक्वेन्सीच्या ट्युनिंग फोरसाठी मिळालेली ही रेझोनेटिंग किंवा आपण म्हणूया वायब्रेंट रेझोनेटिंग लेंथ आहे करेक्टेड लेंथ आहे आणि त्याचा रेसिप्रकल केला म्हणून वन अपन एल एक्स आपण थ्री पॉईंट नाईन इन्टू टेन रेस टू मायनस टू अशा पद्धतीनं घेतलेला आहे ओके त्यानंतर ह्यांचा लॉग आपण काढलेला आहे लॉग ऑफ एन त्याला ए म्हणतो आहे लॉग ऑफ एल त्याला बी म्हणतो आहे ए प्लस बी कारण एन इंटू एल गुणाकार आहे लॉगची बेरीज होईल त्याला सी म्हणतो आहे अँटीलॉक सीचा काढतो आहे म्हणजेच यांचा अँटीलॉक काढला की फोर एन एल ओके अशा पद्धतीनं आपल्याला करता येईल ओके जो अँटीलॉग आहे विच इज इक्वल म्हणजे थोडक्यात काय हा एन एल येणार आहे ओके तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाचं अँटीलॉक जो सी आहे तो काय एन इन टू एल आहे तर या ठिकाणी थोडंसं चार जे आहे ते एक्स्ट्रा झालेलं आहे तर चार कुठे येणार आहे तर व्हिलॉसिटीच्या फॉर्म्युलामध्ये खाली दिसतं आहे तुम्हाला व्ही विच वी इज इक्वल टू फोर एल आहे तर इथं चार एक्स्ट्रा झालेलं आहे ते तुम्ही समजू शकता ओके ते करेक्शन तेवढं करायचं आहे फक्त अँटीलॉक सी विच इज इक्वल टू एन एल असं आपल्याला म्हणता येईल कारण या कॉलममध्ये फक्त एन आणि एलचाच गुणाकार आहे इथं दिलेल्या व्हॅल्यू आहेत ओके आणि खाली जे आहे स्पीड ऑफ साऊंड घेताना विलॉसिटी ऑफ साऊंड वी विच इज इक्वल टू फोर एन एल मीन एन एल आपल्याला घेतो आहे ओके यांचा जो काही मेन आपण वर काढलेला आहे इथं काढला आहे ऐंशी सत्तेचाळीस पॉईंट पाच हर्ड सेंटी ओके आठ हजार सत्तेचाळीस पॉईंट पाच तो या ठिकाणी घेता येईल तर तेवढं एवढं करेक्शन या ठिकाणी तुम्ही करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट ती विलॉसिटी जी काढलेली आहे ती तुम्हाला मिळणार आहे हर्ड सेंटीमीटरमध्ये किंवा आपल्याला सांगता येईल सेंटीमीटर पर सेकंदमध्ये असेल बत्तीस हजार एकशे नव्वद ओके याचं कन्व्हर्शन मीटर पर सेकंद करताना फक्त दोन डिजिट अलीकडे येणार आहे दोन म्हणजेच काय होणार आहे तीनशे एकवीस पॉइंट नव्वद मीटर पर सेकंद ही स्पीड असेल साऊंडचं अननोन फ्रिक्वेन्सी कशी काढतोय तर मिन एन एल डिवायडेड बाय एल एल एक्स आपण करतो एल एक्सची व्हॅल्यू मग अशी सांगितली पंचवीस पॉईंट चौसष्ट आहे आणि मिन एन एल आत्ताच वर आपण बघितलं ऐंशी सत्तेचाळीस पॉईंट पाच तर तीनशे अठरा तीनशे तेरा पॉईंट आठ हर्ड्स एवढी आपल्याला अननोन फ्रिक्वेन्सी मिळणार आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो ग्राफ आहे ग्राफचं जे काय स्केल आहे वन सेंटीमीटर उच इज इक्वल वन इंटू टेन र टू मायनस टू सेंटीमीटर इनवर्स आणि वाय एक्सिसला जे फ्रिक्वेन्सी आहे ते वन सेंटीमीटर उच इज इकूल हंड्रेड हर्ट्स अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिसतंय तर हा ग्राफ खूप महत्त्वाचा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा ग्राफ चुकीचा काढलेला आहे कॅल्क्युलेशनसुद्धा मी पुढं हे करून दाखवलेलं आहे ते काळजीपूर्वक तुम्ही पाहायचं आहे ओके या ठिकाणी जी काय फ्रिक्वेन्सी आहे ही सुद्धा तीनशे पंधरा हड्सला येते बरोबर तुम्ही वन अपॉइंट एल त्या वन अपॉइंट एल एक्स थ्री पॉईंट नाईन इंटू टेन एस टू मायनस टू इथून जर आपण लंब टाकून परत इकडं जर टाकला वाय एक्सिसला तर तीनशे पंधरा हर्ड्स अशी येते दुसरी गोष्ट या ठिकाणी बऱ्याच ग्राफमध्ये डी एफ फॉरवर्ड झालेले आहेत परंतु या ज्या फॉरवर्ड झाले त्यामध्ये महत्त्वाचा स्लोपच नाही हे ए बी सी असं दाखवलं आहे स्लोप विच इज इक्वल टू ए बी डिव्हायडेड बाय बी सी तर ह्याच्यावरनं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय काढायचं आहे तर जो एन एल आहे तो एन एलची व्हॅल्यू काढायची आहे फ्रॉम गा म्हणजेच स्पीड फाईंड आउट करायचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवलं आहे स्लोप विच इज इक्वल टू ए बी डिवायडेड बाय बी सी म्हणजेच आपल्याला दिलेल्या पद्धतीनं वाय टू मायनस वाय एक्स डिवायडेड बाय एक्स टू मायनस एक्स एक्स वन सो वाय टू काय आहे आणि वाय एक्स काय आहे तर वाय टू पाचशे बारा आणि वाय सॉरी वाय झेड आपण म्हणूया किंवा वाय टू म्हणा आणि वाय वन म्हणा काहीही म्हणा चालतंय ओके म्हणजे वाय टू पाचशे बारा म्हणजे प एकदम से पहिलं रिडिंग घेतलंय आणि वाय वनची जी काय व्हॅल्यू आहे ती आपण काय केली तीनशे चौऱ्याऐंशी घेतले त्याला रिस्पेक्टेड वन अपॉइंट एलच्या व्हॅल्यू आपण घेतले सहा पॉईंट चार गुणले दहाचा वाजा दोन वाजा चार पॉईंट आठ गुणले दहाचा वाजा दोन हे तुमच्या लक्षातील ऑब्झर्वेशन टेबल पाहिल्यानंतर ओके यानंतर कॅल्क्युलेशन तुम्हाला या ठिकाणी करून दिलेलं आहे या, या। पद्धतीनं कॅल्क्युलेशन करा म्हणजे स्लोप जो आहे म्हणजे एन एल जे आहे ओके हे hey, येनेल तुम्हाला कसं मिळेल आठ हजार हर्ड सेंटीमीटर अशा पद्धतीनं व्हॅल्यू हे hey, स्पीड ऑफ साऊंड इन इयर जर आपल्याला काढायचं झालं तर चारनं आपण मल्टिप्लाय करतो व्ही विच इज इक्वल टू फोर इन टू स्लोप असं म्हणतोय ओके स्लोपला गुणलं तर बत्तीस हजार हर्ड सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर पर सेकंद असं उत्तर येईल याचं मीटर पर सेकंदमध्ये तीनशे वीस मीटर पर सेकंद असे व्हॅल्यू येईल ग्राफवरनं रिझल्ट सगळ्यात महत्वाचा आपल्याला फाय लिहिता येईल अशा पद्धतीनं स्पीड ऑफ साऊंड इन इयर ॲट रूम टेम्परेचर बाय कॅल्क्युलेशन तीनशे एकवीस पॉईंट नऊ मीटर पर सेकंड बायग्राफ तीनशे वीस मीटर पर सेकंड अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल फक्त मीटर पर सेकंडमध्ये दिलेलं आहे अननोन फ्रिक्वेन्सी जर विचार केला तर अननोन फ्रिक्वेन्सीसुद्धा आपल्याला सांगता येईल बाय कॅल्क्युलेशन तीनशे तेरा पॉईंट आठ हर्ड्स आणि बायग्राफ तीनशे पंधरा हर्ड्स अशा पद्धतीनं आपल्याला हे रिझल्ट तुम्ही पूर्ण करायचे आहेत त्यानंतर क्वेश्चन जे आहेत हे क्वेश्चन आपल्याला थेअरीला झालेलेच आहेत रेझोनन्स म्हणजे काय त्यानंतर वॉट आर फोर्स व्हायब्रे वॉट आर फोर्स ऑसोलेशन हे तुम्ही या पद्धतीनं मध्ये पण आपल्याला क्वेश्चन आहे व्यवस्थित बघून तुम्ही लिहू शकता ओके वॉट आर द सोर्सेस ऑफ एरर्स इन द एक्सपरमेंट एरर कशा पद्धतीनं कोणकोणते कौन सोर्स आहेत एरर म्हणजे अडचणी निर्माण कुठल्या कुठल्या त्रुटी कुठल्या कुठल्या निर्माण होतात हे हा प्रयोग करत असताना व्हॉट आर नोट्स अँड अँटी नोट्स नोड आणि अँटी नोटच्या डेफिनेशन लिहायच्या आहेत ओके हे आपल्याला झालेलं आहे नोड म्हणजे झिरो एम्प्लिट्यूड आहे ओके आणि अँटीनोड म्हणजे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल वॉट इज एंड करेक्शन हाऊ डू यू इलिमिनेट इट कसं एंड करेक्शन आपण इलिमिनेट करायचं आहे हे पण या ठिकाणी दाखवलेलं आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे हे तुम्ही व्यवस्थित लिहायचा स्टेट फोर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द विलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स ध्वनीच्या हवेतील वेगावरती कुठले परिणाम करणारे कोणतेही जे काय फॅक्टर जे आहेत हे फॅक्टर आपल्याला विचारलेले आहेत कुठले कुठले घटक अवलंबून आहे त्यानंतर नेक्स्ट हाऊ डज द स्पीड ऑफ द साऊंड इन गिव्हन मीडियम व्हॅरी विथ टेम्परेचर कशा पद्धतीनं ध्वनीचा हवेतील वेग तापमानानुसार बदलतो हे आपल्याला सांगता येईल तर आपल्याला रिलेशनच माहीत आहे विलॉसिटी विच इज डायरेक्टली प्रोपोशन अंडर ओके कारण विलॉसिटी ऑफ वेव आपल्याला या ठिकाणी सांगता येईल व्ही इज दॅट म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला हे काय जे काय क्वेश्चन आन्सर्स आणि विथ एक्सप्लेनेशन जे काय रिडिंग्स आहेत हे व्यवस्थित काळजीपूर्वक लिया ओके भेटूया पुढच्या प्रयोगासोबत आता मला वाटतं पेपर फर्स्टचे हे झालेले आहेत एक्सपेरिमेंट पेपर सेकंडचे एक्सपेरिमेंट आणि नंतर पेपर फर्स्टची ॲक्टिव्हिटी पेपर सेकंडची ॲक्टिव्हिटी अशा पद्धतीनं आपण व्हिडिओ अपलोड करू धन्यवाद